ठाकरे गटाच्या फायरब्रँड नेता म्हणून ज्यांची ओळख आहे त्या म्हणजे सुषमा अंधारे. सुषमा अंधारे कायम चर्चेत असतात. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि तेव्हापासून सुषमा अंधारे यांनी विरोधकांवर आणि विशेषतः शिंदे गटावर तोफ डागायला सुरुवात केली. त्यामुळे काहींनी त्यांच्या खासगी आयुष्याबद्दल भाष्य करायला सुरुवात केली. अगदी काही महिन्यांपूर्वी अचानक सुषमा अंधारे यांचे त्यांच्यापासून विभक्त झालेले पती समोर आले, विविध चर्चा सुरू झाल्या आणि आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे यांच्या कुटुंबातील एक व्यक्ती त्यांना तब्बल 18 वर्षांनी भेटली आहे. सुषमा अंधारे यांना तब्बल 18 वर्षांनी त्यांचा मावस भाऊ भेटलाय. सुषमा अंधारे यांनी स्वतः एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे आणि या सगळ्याची माहिती दिली आहे. आणि या सोबतच सुषमा अंधारे यांनी यासाठी आमदार सचिन अहिर यांच्यासोबतच युवा सैनिकांचेही आभार मानलेत. नियतीला सुद्धा आम्हाला वाट पाहताना पाहून पान्हा फुटला या शब्दांमध्ये सुषमा अंधारे यांनी या संपूर्ण प्रकरणाबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. आणि या अत्यंत भावनाशील विषयावर बोलण्यासाठी सुषमा अंधारे सध्या आपल्या सोबत आहेत. सुषमाताई, तुमची पोस्ट मी वाचली फेसबुकवरची आणि कोणत्याही संवेदनशील मनाच्या भावनांना हात घालणारी ती पोस्ट आहे. काय झालं होतं नेमकं 18 वर्षांपूर्वी? अठरा वर्षांपूर्वी माझे आजोबा गेले, दगडूराव अंधारे आजोबा गेले, त्याच्यानंतर माझे वडील गेले आणि मला वाटतं अंत्यविधी झाला होता आणि काय त्याच्या मनात आलं कोणच ठाऊक. त्याला वास्तव चित्रपट आवडायचा, संजय दत्तचा. वास्तव चित्रपटामध्ये एक नायक स्वतःचं आयुष्य बनवण्यासाठी घर सोडतो, गाव सोडतो, कुठल्या तरी शहरांमध्ये जातो आणि शहरामध्ये जाऊन स्वतःला सिद्ध करायला लागतो. मलासुद्धा स्वतःला जाऊन सिद्ध करायचे असे काहीतरी फॅन्टसी त्याच्या डोक्यात होती. या फॅन्टसीतनं तो घराबाहेर पडला. सुरुवातीचे 2-3 महिने आम्ही त्याला शोधाशोध केली. आधी असं वाटलं की तो कधीतरी परत येईल, पण नंतर मात्र जेव्हा कधी आम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळायची, आम्ही जायचो तेव्हा आमचा सुगावा लागला की तो पुन्हा गायब व्हायचा. आणि असं करता करता नंतर एक आशा मावळत चालली होती. मात्र आमच्या घरातल्या कुठल्याही कार्यक्रमामध्ये निमंत्रण पत्रिका असतील, आमच्या कुठल्याही कसलाही प्रकारचा कार्यक्रम असेल तरी घरातल्या इतर सदस्यांसारखंच त्याचं नावही त्या निमंत्रण पत्रिकांमधून दिसायचं. तो कदाचित आम्हाला सोशल मीडियातनं इतरत्र कुठून तरी फॉलो करत होता, पण फॉलो करताना त्याला कदाचित की आपण आलो होतो काहीतरी ठरवून आणि ते कदाचित आपल्या मनासारखं झालं नाही, मग आपलं हसू होईल का, कोणी आपल्यावर हसेल का, आपल्याला कोणी नावं ठेवेल का, किंवा कुटुंब आपल्याला स्वीकारेल का, अशा काहीतरी त्याच्या डोक्यात एक भ्रामक समजुती होत्या. खरं म्हणजे त्याला हे समजायला हवं होतं की अख्ख्या कुटुंबासाठी तो अत्यंत महत्त्वाचा सदस्य आहे. म्हणजे कालपासून माझ्या घरातला प्रत्येक माणूस अक्षरशः रडत रडत हसतोय आणि हसत हसत रडतोय अशी अवस्था आहे. आणि त्यामुळे तो प्रत्येकांच्यासाठी हवा हवा होता. विशेष की तो त्याच्या वडिलांना, त्याच्या आईला, एकुलता एक मुलगा असलेला आणि असा तो अचानक निघून गेला. 2 दिवसापूर्वी गोरेगाव अंधेरीत माझी सभा झाली. सभेच्या निमित्ताने सगळीकडे बॅनर झळकलेले. कदाचित त्याला ते बॅनर बघूनही असं वाटलं की अरे आपली बहीण इतकी कुठेतरी दिसतीये मोठ्या ठिकाणी. पण त्याचे सवगडी काही त्याच्यावर बहुतेक विश्वास ठेवत नव्हते. त्याला असं वाटलं की नाही, एकदा दाखवूनच द्यावं की हां ही माझी बहीण आहे. आणि परंतु त्याला पुन्हा भीती वाटली की नाही मग मला नाही स्वीकारलं तर. आणि मग त्याने फोन केला. फोन करून मुळात त्याला पहिल्यांदा नंबरच मिळाला नाही. सोशल मीडियावर मला सर्च केलं. मला सर्च करताना माझ्या फ्रेंड लिस्टमध्ये माझा भाऊ धनराज गुट्टे त्याला सापडला आणि धनराजच्या एका हॉटेल रेस्टॉरंटच्या ॲडमध्ये प्रोपरायटर म्हणून जो नंबर होता भावाचा, त्या नंबरवर त्याने संपर्क केला. आणि त्याला एक्सपेक्टही त्याने केलं नसेल, इतक्या आग्रही आणि इतक्या उत्सुकतेने आम्ही सगळेजण त्याला संपर्क करण्यासाठी आग्रही झालो. परंतु जसंही आम्ही त्याला संपर्क करायचा प्रयत्न केला, पुन्हा त्याचा फोन बंद पडला. कदाचित तो थोडा गोंधळला असेल, घाबरला असेल, आणि ते फार स्वाभाविक आहे, फार शक्य आहे. आणि ते आम्ही अगदी म्हणजे समजूच शकतो की त्याच्या त्या ज्या काही भावना किंवा तो जो काही त्याच्या मनातला जे काही द्वंद्व असेल. पण अशा सगळ्या सिच्युएशनमध्ये आम्ही ठरवलं होतं की नाही त्याला घेऊन जायचं. पण 2-3 शक्यता मनात होत्या. हा तोच असेल का, कुणी आमची चेष्टा करत असेल का, कदाचित अजून काही वेगळं तर नसेल ना, काय नेमकं घडलं असेल. त्याचा मित्र सांगतोय की तो आजारी आहे. म्हणजे मग तो आजारी आहे म्हणजे कुठल्या अवस्थेत असेल. मी बारामतीचा मेळावा संपवून जसा
मेळावा संपला, बाहेर पडले आणि थेट मुंबईच्या दिशेने निघाले. मदत कुणाची घ्यायची? मी एका पोलीस ऑफिसरांना फोन केला. ते म्हणाले, हो ताई, आम्ही मदत करायला तयार आहोत. पण म्हटलं, एरिया जर बांद्र्याचा दिसत आहे तर जरा सचिन भाऊंशी बोलूया. भाऊंना मी फोन केला, म्हटलं भाऊ असं असं आहे. भाऊ म्हणाले, ताई उगाचच आपण याच्यामध्ये मीडिया आणि या सगळ्या गोष्टी नको आणायला, आपण जरा बघूया आणि आपल्या पद्धतीने सर्च करूया. अगदीच नाही जमलं तर आपण पोलिसांची मदत घेऊया, कारण तो पुन्हा बिथरायला नको. आणि म्हणून मग सचिन भाऊंना सांगितल्यावर त्यांनी लगेचच आमचे युवा सेनेचे जे जय सरपोतदार आहेत, अरुण कांबळे आहेत, परेश आहे, अशा सगळ्यांना फोन केला. बघता बघता 8:30-9 पर्यंत 550 युवा सैनिक जामा मस्जिदच्या समोर एकत्र आले. आणि मग जामा मस्जिद असेल, के सी फायर असेल, मिठी नदीचे किनारे असतील, किंवा बाजूला माहीम कोळीवाडा असेल, इकडे वांद्रे वेस्टचा इलाका असेल, अगदी मातोश्रीपर्यंत, कलानगरपर्यंत आम्ही त्याला 2 ते 2.5 तास सर्च करत होतो. आणि आहे काही ओळखलत कसं? सोबत आहे तो. त्याला म्हणजे आम्ही जेव्हा तो समोर होता ते ओळखलं. त्याने आधी एक फोटो पाठवला, त्याचे वडील हुबेहूब त्याच्यासारखे दिसतात. ओके. त्यामुळे त्याला ती चेहरापट्टी म्हणजे अगदी त्याचं वागणं बोलणं, त्याचे ॲक्सेंट, त्याच्या ज्या काही हातवारे करण्याची पद्धती, या हुबेहूब त्याच्या वडिलांच्या सारख्या आहेत. महत्वाच्या म्हणजे फोन उचलल्याबरोबर तो घरातल्या प्रत्येक सदस्याबद्दल विचारत होता आणि तो तरीही यायला तयार नव्हता. म्हणजे आम्हाला जी शंका आली की कोणी आमचा पोपट करतोय का, किंवा कोणी उगाचच पैशाची मागणी करतोय का, तर त्याने असं काहीच केलं नाही. आणि तो उलट पळून जात होता की नाही, मी काय तोंड दाखवू तुम्हाला, लोक मला मतलबी म्हणतील. आणि त्याला म्हटलं, अरे नाही, तो आमच्यासाठी इतका 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 महत्वाचा आहे, ताई बोलतील का ते आपल्याशी, तू आमचा सगळ्यांच्या गळ्यातला तू ताईत आहेस. होय होय, द्या ना, द्या माईक, द्या त्यांना आवाज. आवाज जातो माझा त्यांच्यापर्यंत? थोडस तुम्ही जरा हिंदीत. हो हो, थोडस आपण जरा हिंदीत त्यांच्याशी थोडस बोललात. तो बरीच वर्ष वेगवेगळ्या ठिकाणी जात असल्यामुळे, फिरत असल्यामुळे त्याची भाषा बऱ्यापैकी. पण तुला ज्या भाषेत बोलायचंय त्या भाषेत बोलतो, ठीक आहे? मराठी कळते तुला आणि मी बोलतीये तुझ्याशी. बोल. देखिए आपको, आपको यहाँ देख के और ताई के साथ देख के हमें भी बड़ी खुशी हो रही है, और उनके चेहरे पे भी देखिए कितनी खुशी झलक रही है आपको इतने सालों बाद देख के. क्या किया इतने सालों तक, कहाँ थे आप, क्या किया, और आज आपकी क्या भावना है जब आप ताई को इतने सालों बाद मिल रहे? मैं इतने सालों से मुंबई शहर के अंदर ये जो मिलता वो काम करता था, कभी होटल में, कभी कंपनियों में, ऐसा ही गुजारा निकाला. जब हमारा ताई और मेरा ब्रदर मिला मेरे को, तो मैं बहुत ही खुश हो गया मैडम. मुझे अभी आवाज आ रहा है क्या? आप मुझे आवाज आ रही है, आप बात कीजिए. हाँ, तो अभी ऐसा फील हो रहा है, महसूस हो रहा है मुझे कि मैं किसी को बात नहीं करना चाहता, क्योंकि मेरे पे अभी थोड़ा माइंड प्रेशर है ना. तो अभी आप तो ताई से मिले हैं, आपने कई बार उनको बैनर पे भी देखा था, और बैनर पे देखने के बाद ही आपने सोचा कि उनसे मिलेंगे ना. कैसा लगा था जब आपने उनको बैनर पे देखा था पहली बार? हाँ, पहली बार देखा तो कोई भी रहे, कैसा भी भाई रहे, खुशी होएगा ना, अपने ताई इतनी बड़ी हो गई बोल के. वो नहीं, वो पहली बार मैं 2019 को ही देखा था. अच्छा? फिर भी मैं क्या डर के मारे संपर्क नहीं करना चाहता मैडम, क्योंकि आप इतना साल से बाहर रह रहे हो और आप कुछ सक्सेस नहीं होते, बराबर. वो हिसाब से मैं उनको संपर्क नहीं किया. वो तो कल ऐसा ही दिल में आया, घर वालों को बात करो, तो मिल गया. अच्छा लगा हमें भी कि आप इतने. हाँ, 6 से मैं निकला था घर, 2006 से, और अभी 2023 में आप वापस अपने से घर जा रहा हूँ. तो बीच वाला 18 साल का गैप, वो अभी बहुत डिफरेंट होता ना उस. जी, समझ सकते हैं. और ये एक ऐसा मौका है, क्योंकि जिनके घर की कोई व्यक्ति होती है, कोई भाई होता है, अगर घर से निकल जाता है, घर से बाहर जाता है, नहीं आता है वापस,
तो उस घर पे क्या बीतती है इसकी हम सिर्फ कल्पना कर सकते हैं। इसीलिए 18 साल बाद अगर किसी के घर में ये मौका आता है कि 18 साल पहले उनसे बिछड़ी हुई कोई व्यक्ति उनको मिलती है, तो उनके लिए ये क्षण जिंदगी का यादगार पल बन जाता है। सुषमाताई, तुमचं कौतुकच आहे की तुम्हाला तुमच्या कर्तृत्वामुळं तुमचा 18 वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ तुमच्या अवघ्या कुटुंबाला परत मिळाला। तुम्ही हा सगळा अनुभव ABP माझ्याशी शेअर केलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार। थँक्यू सो मच। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।